प्रतिनिधि आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. दिनेश, 2019 चा विचार केला तर शिवसेनेनं 9 जागा विदर्भामधल्या जिंकलेल्या होत्या आणि सर्वाधिक जागा या काँग्रेसनं जिंकलेल्या होत्या, 29. आणि त्याच बेसिसवर आता काँग्रेसची मागणी आहे की सर्वाधिक जागा विदर्भामध्ये आम्हीच लढणार आणि विदर्भातल्या जागांवरूनच आता काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये एक प्रकारे वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय. बघा, विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात महाविकास आघाडीत वाद विकोपाला गेले आहेत. भले काँग्रेस आणि युबीटीचे नेते थेट काही बोलत नसले तरी काल शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया बोलकी होती की तुटेपर्यंत ताणू नका आणि इतके खटके उडाले नाही आहेत, इतका मोठा जागा वाटपाचा वाद झाला नाही ज्याची आपल्यापर्यंत माहिती नाही, असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं. पण त्यांची आवर्जून एक सूचना या सगळ्या नेत्यांना होती की तुटेपर्यंत ताणू नका. हा वाद जो बेसिकली निर्माण झालेला आहे तो नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातला आहे. शिवसेना युबीटीचं म्हणणं आहे की विदर्भातल्या जागांवरून कळीचा मुद्दा बनला आहे. जवळपास 62 जागा आहेत, त्यापैकी शिवसेना युबीटीला किमान 9 जागा हव्या आहेत आणि त्या जागांची यादी किंवा त्या जागांवर सविस्तर चर्चा देखील झालेली आहे. पण नाना पटोले यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळं हे जागा वाटप रखडलं असल्याचं शिवसेना युबीटीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. विशेषतः संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात गेल्या काही काळात बैठकांमध्ये खटकेही उडालेले आहेत. नाना पटोले बैठकीतून उठून निघून गेलेले आहेत, नंतर त्यांची समजूत काढली गेलेली आहे. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात सॉफिटेलमधल्या बैठकीतही खटके उडालेले आहेत. काल इथपर्यंत परिस्थिती टोकाला पोहोचली की शिवसेना युबीटीनं भूमिका घेतली की यापुढे जर नाना पटोले बैठकीत असतील तर शिवसेना बैठकीला येणार नाही, यापुढे जागा वाटपाच्या बैठका होणार नाहीत. नाना पटोले हा जागा वाटपाच्या चर्चा पुढे नेण्यातला अडसर ठरतोय. संजय राऊत यांचं म्हणणं आहे, आमची कालही NCP शरद पवार गटातल्या नेत्यांशी चर्चा झाली, आमचं फाईन ट्युनिंग आहे आणि आमचं जागा वाटपाचं बोलणं व्यवस्थित सुरू आहे. ही जी माहिती आहे ती माहिती म्हणजे नाना पटोले यांच्या भूमिकेची माहिती काँग्रेस हायकमांडपर्यंत शिवसेना युबीटीच्या नेत्यांनी पोहोचवली आणि त्यानंतर काल तातडीनं डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू झाले. कारण टोकाची भूमिका अशी घेतली गेली, जर नाना पटोले असतील तर आम्ही चर्चेला येणार नाही. त्यामुळे आज रमेश छन्नीथला जे महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी आहेत त्यांना तातडीनं राहुल गांधी यांनी मुंबईत पाठवलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आता ते वर्षा मातोश्रीवर आलेले आहेत. मातोश्रीत उद्धव ठाकरे, चेन्नीथला आणि चेन्नीथलांबरोबर आलेले नसीम खान, भाई जगताप अशांची बैठक होईल. संजय राऊत हे सुद्धा मातोश्रीत आधीच आलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं, ज्या कारणामुळे वाद आहे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज मातोश्रीवर रमेश चेन्नीथला यांच्यासह आलेले नाहीत. त्यामुळे जागा वाटपासंदर्भात थांबलेला संवाद, काँग्रेस आणि युबीटीतला थांबलेला संवाद, यावर काही तोडगा निघतो का, नेमकं काय धोरण ठरतं आणि जागा वाटपाची चर्चा पुढे सुरू होते का? बेसिकली म्हटलं जाते की साधारण 45 अशा जागा आहेत, त्यातल्या सर्वाधिक जागा या विदर्भातल्या आहेत आणि त्या खालोखाल काही मुंबईतल्या 3 जागा आहेत, प्रामुख्यानं वर्सोवा, भायखळा आणि कुलाबा याही जागांचा तिढा आहे. सामंजस्य किंवा सहमती शिवसेना युबीटी आणि NCP मध्ये आहे, पण ती सहमती किंवा सामंजस्य काँग्रेस आणि युबीटीमध्ये दिसत नाहीये. हा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसनं रमेश चेन्नीथला यांना पाठवलेला आहे. काय मार्ग निघतो, संवाद पुन्हा सुरू होतो का? अंतिम टप्प्यात आहे जागा वाटप, 22 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातला हा वाद विकोपाला जाऊ नये यासाठी डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेसच्या हायकमांडकडूनही प्रयत्न सुरू झाले आहेत आणि उद्धव ठाकरे यांनीही या वादाची दखल घेतली आहे. आज मातोश्रीवर या वादावर तोडगा निघू शकतो. नक्कीच, धन्यवाद दिनेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.